हाय फ्रेंड्स आपल्या पूजा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाच्या चिकाच्या कुरड्या करणार आहोत तर या कुरड्या बनवण्यासाठी गहू कोणते वापरावेत किंवा ते किती दिवस भिजवावेत त्यानंतर पांढरा शुभ्र चिक येण्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर एवढंच नाही तर, तर, तर आपण जो आज चीक बनवणार आहोत त्यापासून आपण चिकाचे पापड देखील बनवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कुरड्या कशा कराव्यात हे दाखवणार आहे आणि त्यानंतर दुसरा जो व्हिडिओ येईल तो म्हणजे चिकाच्या पापडाचा येईल तर त्यासाठी या ठिकाणी मी चार किलो गहू घेतलेले आहेत तर दोन किलो गव्हाच्या मी कुरड्या बनवणार आहे आणि त्यानंतर दोन किलो गव्हाच्या पापड्या बनवणार आहे तर फ्रेंड्स आता वेळ न घालवता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्या अगोदर आपल्या पूजा रेसिपी चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घंटीच्या चिन्हाचे बटन प्रेस करा तर बघा फ्रेंड्स कुरड्यासाठी या ठिकाणी मी लोकांचा गहू वापरलेला आहे कारण लोकांच्या गव्हाच्या कुरड्या खूप पांढरे शुभ्र येतात आणि अगदी चीक देखील घट्टसर होतो त्यामुळे शक्यतो कुरड्यासाठी लोकांचंज गहू वापरावा आणि लोकांचे गहू अगदी कमी पैशात मिळतात जास्त जास्त वीस ते बावीस रुपये किलो पर्यंत आणि ते दुकानामध्ये सहज उपलब्ध आहे तर हे गहू मी स्वच्छ निवडून घेतले त्यानंतर दोन स्वच्छ त्याला पाण्यात मी टाकलेला आहे आणि पहिल्या दिवशी संध्याकाळी परत आपल्याला हे गहू हाताने दोन्ही स्वच्छ हे घासून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून हे परत असंच झाकून ठेवायचं आहे तर पहिल्या दिवशी अशा प्रकारे जशी प्रोसेस आपण केली तशीच ही दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला करायची आहे तर दिवसातून दोन वेळेला आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने गहू दोन्ही हाताने व्यवस्थित घासून घ्यावे म्हणजे जोवरचा लाल सरपणा आहे तो गव्हावरचा निघतो आणि गहू देखील असे पांढरे शुभ्र होतात तर त्यानंतर अशा प्रकारे मी दुसऱ्या दिवशी देखील सकाळी आणि संध्याकाळी करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी परत जास्तीचं पाणी टाकलं आहे कारण गहू हे फुलतात त्यामुळे जास्तीचंच पाणी टाकावं बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये जर आपण कुरड्या केल्या तर गहू भिजत घातलेलं हे भांडं आपल्याला उन्हामध्ये ठेवावं लागेल आणि फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये एवढं कडक ऊन नसतं तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या कुरड्या कराव्यात म्हणजे आपण किचन ओट्यावरती दे देखील ते गव्हाचं भांडं ठेवू शकतो आणि त्या महिन्यांमध्ये उष्णता पण खूप असते आणि या गव्हासाठी उष्णताही लागते त्यामुळे शक्यतो एप्रिल मे महिन्यामध्येच कुरड्या कराव्यात तर आता सध्या तर एप्रिल महिना चालू आहे तर त्यासाठी मी किचन ओट्यावरतीच हे गहू ठेवलेले आहेत तर आता तिसरा दिवस आहे गहू आपले चांगले भिजलेत आणि समजा आपण एप्रिल आणि मे महिन्यात जर या कोरड्या केल्या तर चार दिवस आपल्याला हे गहू भिजवावे लागत नाही फक्त तीनच दिवस हे गहू भिजवावे लागतात तर अशा प्रकारे मी तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तशाच पद्धतीने दोन वेळेस पाण्याने हे गहू स्वच्छ घासून घेतलेत आणि त्यानंतर यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे तर आता याचा चीक आपल्याला संध्याकाळी पाचच्या नंतर आपण केव्हाही काढू शकतो जास्तीत जास्त संध्याकाळी आठ पर्यंत म्हणजे चीक हा असा बुडाला घट्टसर होतो गहू बी टाकून आता तीन दिवस पूर्ण झालेले आहे तर सायंकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान मी याचं चिक काढणार आहे तर दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे मी मिक्सरमध्येच करणार आहे कारण मिक्सरमध्ये अगदी व्यवस्थित दळता देखील येतं थोडं थोडंसं पाणी टाकायचं आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला हे बारीक करून बंद चालू बंद चालू मिक्सरमध्येच फिरवायचं आहे जास्त पण बारीक होऊ द्यायचं नाही फक्त गहू हा फुटला पाहिजे तर हे पहा अशा प्रकारे मी बारीक करून घेतलंय आणि हे चेक करून देण्याची गिरणी देखील असते तर सध्या लॉकडाऊनचा काळ असल्यामुळे बाहेर जाता येत नाही आणि हे दळलेले गहू आपल्याला डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचं आहे तर त्यासाठी मी मोठं असं टोपलं घेतलंय तर एक पाऊन तासामध्ये हे पूर्ण दळून झालेलं आहे हे पहा तर आता आपल्याला हे दोन्ही हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचे चुरून घेतल्यामुळं काय होतं यामध्ये जे चिक आहे ते पूर्ण बाहेर निघतं तर आता मोठ्या चाळणीने हे मी अगोदर गाळून घेते तर चाळणीच्या वरती जे आलेलं आहे तर ते देखील आपल्याला दुसऱ्या एका टोपल्यामध्ये पिळून आहे म्हणजे आतमध्ये जे, आत जे चिक आहे ते पूर्णपणे निघालं पाहिजे तर अशा प्रकारे मी एक वेळेस केलेलं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या वेळेस आपल्याला या कोंड्यामध्ये पाणी टाकून परत दोन्ही हाताने चांगलं ते मळून आहे म्हणजे त्यामध्ये जे राहिलेलं चीक असेल ते पूर्णपणे निघून जाईल तर एक वेळेस मी चाळणीनं गाळून त्यावरचा पूर्ण गव्हाचा त्या कोंडा काढून घेतला आता एक वेळेस हा कोंडा काढून झालेला आहे त्यानंतर परत या कोंड्यामध्ये पाणी टाकून आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित चुरून परत एकदा यामधलं जे राहिलेलं चीक आहे ते काढून घ्यायचंय फक्त दोन वेळेस आपल्याला हे आहे तर आता हे जे चीक निघालेलं आहे मोठ्या चाळणीने गाळून घ्यायचं तर असे मोठे दोन टब घेतलेले आहेत मी टोपले तर या चाळणीने गाळून झाल्यानंतर परत एकदा पिठाच्या चाळणीने आपल्याला हातची गाळून घ्यायचंय तर हे पहा अशा प्रकारे पूर्णपणे या मोठ्या चाळणीने मी गाळून घेतलेला आहे आता या कोंड्यामध्ये परत एकदा मी पाणी टाकून हा कोंडा दोन्ही हाताने व्यवस्थित मी चुरून घेणार आहे यामध्ये असलेलं पूर्ण चीक हे निघून जाईल तर हे पहा अशा प्रकारे आपल्याला चांगलं चुरून आहे तर थोडं थोडंसं पाणी टाकत टाकतच आपल्याला हा चीक काढून घ्यायचा आहे कोंडा चांगला चुरून झाल्यानंतर चीक आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे बघा बऱ्याच जणांना असं वाटते की कुरड्या खूप अवघड असतात किंवा अगदी थोडीशी देखील चूक झाली तर कुरड्या बिघडतात पण असं काहीच नाही ज्या त्या पदार्थाला तो तो वेळ दिला किंवा ते व्यवस्थित छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून जर केला तर कोणताही पदार्थ हा बिघडत नाही तर मला देखील सुरुवातीला असंच वाटायचं की मी स्वतः कुरड्या करू शकते का तर तुम्ही प्रयत्न देखील केला आणि जसं शेजारीन करत होती त्याचप्रकारे मी करून पाहिल्या तर फर्स्ट टाईम देखील माझ्या कुरड्या बिघडल्या नाही तर त्यानंतर मी चार पाच वर्षापासून स्वतः तीन चार किलोच्या कुरड्या करत असते तर दोन वेळेस मी घाट घेते जर एकदमच घाट घेतला तर त्याला आपल्याला खूप अवघड जातं त्यामुळे दोन छोट्या छोट्या पातेल्यामध्ये मी घाट घेत असते किंवा मग आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असा दोन दिवस तो चिक ठेवून मी कुरड्या करत असते तर अशा प्रकारे आपण दोन वेळा कोंडा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर पिठाच्या चाळणीने गाळून घेतलाय आणि आता तिसऱ्या चाळणीने म्हणजे सुजीच्या चाळणीने मी गाळून घेतलेला आहे आणि त्यानंतर ज्या टाकीमध्ये आपण गहू भिजत घातले होते त्याच टाकीला असा हा मी कपडा बांधलेला आहे आणि या कपड्यातून मी परत एकदा चाळणी ठेवून त्या चाळणीतून मी तो चिक गाळलेला आहे म्हणजे यामध्ये अजिबात गव्हाचा म्हणजे गव्हाच्या कोंड्याचा एकही कण जात नाही महत्त्वाचं सांगायचं राहिलं की गहू जे आपण भिजत घालतो ते स्टीलच्याच भांड्यामध्ये घालावेत तर या ठिकाणी चीक जास्तीचा झालेला जा आहे तर मी एका टाकीमध्ये आणि हांड्यामध्ये हे काढून घेतलं आहे तर आता मी झाकण झाकून असंच रात्रभर ठेवणार रा आहे आणि पहाटे चार वाजता यावरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे निथळून येतं वरती आणि चीक हा बुडाला राहतो तर चार वाजता यावरचं मी काढणार आहे पाणी तर हे पहा आता पहाटेचे चार वाजलेले आहेत तर यावरचं मी पाणी काढलेलं आहे आणि हांड्यातलं जो चिक होता तो देखील यामध्येच मी टाकलाय आणि ते पाणी काढून दुसरं स्वच्छ पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे तर आता सकाळी नऊ वाजता आपल्याला कुरड्या करायचं आहे तर यावरचं जे पाणी आहे ते पहिले काढून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट असा हा आपला पांढरा शुभ्र चिक झालेला आहे तर चीक पूर्णपणे आपल्याला फोडून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा चीक मोजून घेण्यासाठी मी एक छोटं पातेलं आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये हा चीक मी मोजून घेते म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण घेता येईल तर दोन पातेले चीक झालेलं आहे आणि त्यानंतर अर्ध पातेलं म्हणजे अडीच पातेलं असं आपण चिक मोजून घेतलंय आणि उरलेला जो चीक आहे तो मी पापडासाठी ठेवलेला आहे आणि उद्याचा जो व्हिडिओ येईल तो पापडाचाच असेल हा व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी मी पापडाचा व्हिडिओ यामध्ये म्हणजे ॲड केलेला नाही तर या ठिकाणी आपण जेवढं चिक मोजून घेतलंय तेवढंच पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी मी उकळायला ठेवलंय जास्तीचं पाणी अजिबात ठेवायचं नाही उलट यामधलंच अगदी एक किंवा अर्धा ग्लास असं पाणी काढून घ्यायचं बाजूला आणि त्यानंतर जेव्हा आपल्याला पाण्यामध्ये हा चिक सोडायचा आहे त्या अगोदर अगदी थोडस चवीपुरतं मीठ आणि चिमुटभर अशी मी तुरटी टाकत आहे तुरटीमुळे पांढऱ्या शुभ्र कुरड्या येतात तर हा अशा प्रकारचा माझ्याकडे गोट्या आहे तर त्याला तेल लावून घेतले आणि एका छोट्या भांड्याने अगदी कमी चिकाची धार टाकायची पाण्यामध्ये आणि कंटिन्यू आपल्याला हे फिरवतच राहायचं आहे घोट्या आणि काय होतं की याला लगेच गुठळ्या होतात त्यामुळं ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला अगदी लक्षपूर्वक आणि व्यवस्थित करायची आहे यामध्ये जर गाठी झाल्या तर पूर्ण आपल्या कुरड्या बिघडून जातात तर तुम्ही पाहू शकता अगदी एकजीव असं झालेलं आहे तर कॉटनच्या ओल्या कपड्याने मी घोट्याचं पूर्ण हे पीठ काढून घेतलं आहे आणि त्यानंतर जे साईडला पीठ आहे ते सगळं व्यवस्थित मध्यभागी करून हे जे कॉटनचा कपडा मी ओला केलेला आहे तो आता याच्यावरती अशा पद्धतीने झाकून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी कमी फ्लेमवरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटं हा चीक शिजवून घ्यायचा आहे चीक शिजण्यासाठी आपल्याला जवळपास अर्धा तास लागतो तर पंधरा मिनटं मी गॅसवरती कमी फ्लेमवर शिजवून आहे आणि त्यानंतर परत यावरती कपडा झाकून ताव्यावरती हे मी शिजवून घेणार आहे तर गॅसवरती तावा गरम करून घ्यायचा आणि त्यानंतर पंधरा मिनटं ताव्यावरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स फक्त अर्ध्या तासामध्ये आपला हा चेक शिजवून होतो तर या पातेल्यामध्ये मी दोन वेळेस घाट घेते तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला अगदी हा चेक पांढरा शुभ्र दिसायचा आणि आता अगदी काचेसारखा का दिसतो तेव्हा समजायचं की हा चेक आपला व्यवस्थित शिजून झाला आहे तर आता गच्चीवरती मी अशा प्रकारची पॉलिथिन टाकलेली आहे आणि आपल्याला हे पहा अशा प्रकारे संपूर्ण कुरड्या तयार करून घ्यायच्यात तर फ्रेंड्स यामध्ये मी मिडियम साईजची जाळी घेतलेली आहे अगदी बारीक नाही किंवा जास्त मोठी नाही तर दोन प्रकारच्या मी करणार आहे थोड्या जाड देखील करून पाहणार आहे काही एक वीस पंचवीस तर अशा प्रकारे संपूर्ण कुरड्या मी करून घेतलेल्या आहेत आणि जवळपास आपल्याला दोन दिवस कडक उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायच्यात तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता दोन किलो गव्हापासून आपण एवढ्या साऱ्या कुरड्या बनवलेल्या आहेत आणि या वर्षभर मला जातात तर माझं हे फिक्स प्रमाण आहे तर आता आपण तळून पाहूयात तर हे पाडियम साईजच्या काही आणि अशा मी थोड्याशा जाडसर तारेच्या देखील कुरड्या केलेल्या आहेत चार पाच तळून पाहूयात तर इकडे तेल तापून झालंय तर फ्रेंड्स मी अडीच येड्यांची ही कुरडे बनवली होती तर दुप्पट फुल ही फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र झालेली आहे तर मी संध्याकाळी ही तळत असल्यामुळे थोडासा तुम्हाला लाईटीच्या उजेडामुळे पिवळसर दिसत आहे पण खूप पांढरे शुभ्र झाल्यात फ्रेंड्स व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही सेम प्रोसेस करा तुमची अजिबात कुरडई बिघडणार नाही कुरड्याचं पीठ जर आपलं थोडंसं सैल असेल तर कुरडई ही तेल पिते तर आपलं पीठ हे घट्ट होतं त्यामुळं तुम्ही पाहू शकता या कुरडईमध्ये अजिबात तेल नाही अगदी कोरडी झालेली आहे तर फ्रेंड्स नक्की घरी करून पहा आणि तुम्ही करून झाल्यानंतर मला कमेंट नक्की कळवा की कुरड्या कशा झाल्या होत्या तर फ्रेंड्स पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर पुढे शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद